नमस्कार देश यात्राच्या या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत ICT मध्ये माटुंग्याच्या, पूर्वी ज्याला UDCT म्हटलं जात होतं त्या माटुंग्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या अग्रगण्य संस्थेमध्ये आपण आहोत. ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील पहिल्या 10 अशा संस्थांमध्ये या ICTचा नेहमी गौरव होतो. या संस्थेमध्ये आपण आज आलेलो आहोत एका वेगळ्या पराक्रमी माणसाला भेटण्यासाठी. होय, कोल्हापूरच्या या सुपुत्राने जो आगळा वेगळा पराक्रम केलेला आहे त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित केलेला आहे. होय, आपण भेटणार आहोत प्रोफेसर GD यादव यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर, त्यांच्या एकूण सहकाऱ्यांच्या बरोबर आपण जाणून घेणार आहोत त्यांचा आगळा वेगळा प्रवास. कोल्हापूरच्या लाल मातीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास जेव्हा जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांपर्यंत गेला तेव्हा खऱ्या अर्थाने या मर्द मावळ्याची खरी ताकद, त्यांची बौद्धिक क्षमता संपूर्ण जगाला कळली. आपण त्यांच्याच तोंडून, त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांच्या मनातून आपण जाणून घेऊया प्रोफेसर GD यादव यांचं कर्तृत्व आणि त्यांचं व्यक्तिमत्व देशयात्रेच्या या प्रवासामध्ये. आपण सगळेजण माझ्यासोबत आहात, चला एक वेगळा जीवन प्रवास आपण या निमित्ताने जाणून घेऊया. नमस्कार, सगळ्यांचं अभिनंदन. तुमच्या गुरुवर यांना पद्मश्री मिळालेली आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुझं नाव काय? माझं नाव अनिल गावडे. मी अहमदनगरमधून आलेलो आहे. आता मला सरांकडे PhD जॉईन होऊन 4 वर्ष कम्प्लीट होत आहेत. मला खूप आनंद होत आहे की सरांना पद्मश्री हा बहुमान भेटलेला आहे. खरं पाहिलं तर मला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना की आत्तापर्यंत पद्मश्री भेटतात, आता सपोज सेलिब्रिटींना भेटला, अजय देवगणला भेटला, प्रियांका चोप्राला भेटला, सगळ्यांचे नाव असे एकदम धोक्यात आले की यांना पद्मश्री भेटला. पण एखाद्या सायंटिस्टला जेव्हा पद्मश्री भेटतो तेव्हा त्याचं कुठं असं जास्त चर्चा होत नाही, काय नाही होत असं. पण मला खूप वाईट वाटतं. पण मी खरोखरच तुमचं खूप अभिनंदन करतो, तुम्ही ICT मध्ये आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. तुला काय वाटतं? माझं नाव दीप्ती वाघ आहे. आम्ही PhD स्टुडंट आणि मला छान वाटतंय खूप की पद्मश्री मिळाल्याबद्दल आणि खूपच आनंद आहे. सरांबरोबर तुम्ही सगळेजण काम करतात आणि मी त्यांना ओळखतात जवळून. कोण मला सांगेल का त्यांचे कुठले तुम्हाला महत्त्वाचे गुण कुठले आवडतात जे तुम्हाला सांगावेसे वाटतात? आम्हाला माहिती की सरांचे सकाळी 4:30 होते सकाळी लवकर उठतात रोज. त्यानंतर बेड टायमिंग सरांचे 10 म्हणजे दिवस जो एका व्हाईस चान्सलर चालू होतो तो सकाळी 4 चालू होतो. सरांचा 4 ते 5 ते 6 मेडिटेशनचा कार्यक्रम, त्यानंतर मग नंतर वर्तमानपत्र वगैरे वाचणं आणि त्यानंतर मग ॲज अ VC 10 ऑफिसला सर भेट देतात आणि त्यानंतर 7 कंटिन्यू सरांची सगळी कामं चालू असतात आणि त्यानंतर शेवटी आमच्या एवढा मोठा विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला सर वेळ देतात. तर एवढं सगळं करत असताना सुद्धा पूर्ण जे इन्स्टिट्यूटची धुरा आहे ती सरांनी यशस्वीपणे पार पाडली आणि त्यानंतर सरांना जेव्हा हा मान भेटतोय पद्मश्री तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं की आणि त्यांचं स्टुडंट असणं म्हणजे हे एक भाग्य आणि लक असल्यासारखं वाटतंय. प्रोफेसर GD यादव हे कोल्हापूरच्या अर्जुनवाडा या छोट्या गावातून मुंबईत आले, त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, विदेशात गेले. या सगळ्या ची एक प्रेरणा आहे त्यांच्या अंतर्मनामध्ये की आपण एवढं सगळं शिकलो आणि बाहेर राहिलो तरी पण आपण आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी काम करावं. तुमचे जे कुलपती आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यांची सुद्धा प्रेरणा तीच आहे. तर आता तुमच्या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये काय आहेत भावना? आता जो एक मराठीमध्ये म्हण आहे की थोडं शिकला गावापासून तुटला, थोडं अधिक शिकला कुटुंबापासून तुटला आणि खूपच शिकला तर देशापासून तुटला. तर अशी आताची स्थिती आहे की आपल्याकडच्या सगळ्या शिकलेल्या आणि विद्वान हुशार लोकांना विदेशात जाऊन स्थायिक व्हावं असं वाटतं.
तुमच्या काय कल्पना आहेत पुढच्या भविष्या संदर्भात? तू काय म्हणशील? ऍक्च्युली अशी सिच्युएशन सध्या आहे की रिसर्च जो बाहेर होतो तो ॲट पार इथे पण होतो, पण त्याचं ॲप्लिकेशन होण्यामध्ये थोडाफार फरक राहतो. पण इथे हेच आहे सरांचं वैशिष्ट्य आहे की इथे सरांनी असे असे मल्टी डिसिप्लिनरी जे कोर्सेस ओपन केले आहेत, त्याच्यामुळे ना जेणेकरून सायन्स अँड टेक्नॉलॉजीला पण इथल्या सामान्य जनतेला आणि वेस्ट मिनिमायझेशन वगैरे अशा प्रोग्राम्सना खूप त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचा खरंच उपयोग आम्हा सर्व स्टुडंटना पण होतो आहे आणि ग्राउंड लेवलला पण त्याची ॲप्लिकेबिलिटी खूप आहे. त्यामुळे आम्ही सरांचं खरंच खूप अभिनंदन करतो आणि आम्ही सर्व खरंच खूप आनंदी आहोत की त्यांना पद्मश्री हा बहुमूल्य अभिमान मिळालाय. एक फेसबुकवर पोस्ट फिरत होती की यावेळेस जेवढ्या लोकांना पद्मश्री मिळालंय त्याच्यात संशोधक कुणीच नाही आहे, मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होती. पण सर तर होते त्या सगळ्या लिस्टमध्ये, तर तरी पण तरुणांमध्ये अशा पद्धतीची चर्चा का होती? ॲक्च्युली सरांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे आणि मी सांगू शकते की ते कोल्हापूरचे आहेत आणि मी स्वतः कोल्हापूरची आहे आणि मला त्यांचा अभिमान वाटतो आणि त्यांनी कोल्हापूरसाठी इतकं काही केलेलं आहे आणि त्यांचं कामच इतकं मोठं आहे आणि ही इज ॲक्च्युली अ डिझर्विंग पर्सन फॉर पद्मश्री अवॉर्ड, म्हणजे मला असं वाटतं. निश्चितच आपण मग सरांना भेटूया, त्यांच्याशीच मला जास्त बोलायला आवडेल. धन्यवाद तुम्ही सगळेजण बोललात माझ्याशी. नमस्कार यादव सर. नमस्कार. नमस्कार. पुरस्कारासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. तुमच्या आतापर्यंतच्या कामाला जी केंद्र सरकारकडून जी पोचपावती मिळालेली आहे, या पोचपावतीमुळे मला असं वाटतं की आपल्याकडील अनेक संशोधकांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचा जो अर्जुन वाडापासून सुरू झालेला, म्हणजे राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यातलं तुमचं गाव तिकडचं, तिथून सुरू झालेला सगळा जो प्रवास आहे तो प्रवास आता अधिक वेगळ्या टप्प्यावर उंचीवर पोचलेला आहे. होय, हे सगळं ह्या संस्थेचं कर्तृत्व आहे असं मी म्हणेन. संस्था ही व्यक्तीपेक्षा महत्त्वाची असते आणि खेडेगावात जन्मलेल्या विद्यार्थ्याला इथंपर्यंत यायची संधी मला या संस्थेने दिली. माझ्या कधीही स्वप्नात असं वाटलं नाही, मी देहवादी होतो आहे की मोठ्या जगप्रसिद्ध संस्थेचा मी प्रमुख होईल, पहिला कुलगुरु होईल हे मला कधी वाटलं नव्हतं. परंतु मी अतिशय सचोटीनं प्रामाणिकपणे सिन्सिअरली काम करत आलेलो इतके वर्ष. मला अजूनही तो दिवस आठवतो की 1970 साली हा जो गेट दिसतो त्यावेळा इथं असं काही नव्हतं, असे बोर्डसुद्धा नव्हते. मी आय आय टीसाठी आलो होतो मुंबईला इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि इंटरव्ह्यू देऊन मला कोणीतरी सांगितलं, माझे एक शिक्षक होते कोल्हापूरमध्ये बाळासाहेब गंगाथिरकर, त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मी गेलो होतो. त्यावेळा ह्या व्हिजेटिया जी समोर दिसते तिथला एक विद्यार्थी मला भेटला होता आणि तो म्हणाला की अरे तुला केमिकल इंजिनिअरिंग करायचं असलं तर तू यू डी सी टीमध्ये जा. परंतु मग यू डी सी टी हा शब्द यू सी डी टी ऐकला बरोबर आणि मी ते शोधत आलो आणि इथं काही पाठी नव्हते. आत आलो, वरती ऑफिसमध्ये गेलो, 1 रुपयाचा फॉर्म मी विकत घेतला आणि त्या फॉर्ममध्ये सगळे त्यावेळेस लिस्ट असायची पी ए डी पर्यंत भरला आणि तो शेवटचा दिवस होता. आणि तिथे द्यायला गेलो तर त्यांनी मला सांगितलं की आज ॲडमिशन बंद होते, तुम्ही शेवटच्या आहात, परंतु आम्ही लावलेले आहे, तयारी केलेली आहे, तुमचा ऑल इंडियात 9वा नंबर आहे, तुम्हाला ॲडमिशन मिळेल. म्हणजे शेवटच्या दिवशी येऊन पूर्ण भारतातून 9वा नंबर होता. आणि मग त्यानंतर मी गावी गेलो आणि मला तार आली की तुमच्यासाठी एक इथे जागा मिळाली तुम्हाला आणि विशेष म्हणजे की हॉस्टेल तुम्हाला दिले. हे मला माहीत नव्हतं की हॉस्टेल एक महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच आहे, गावातून येणाऱ्या मुलासाठी मुंबईत हॉस्टेल सगळ्यात मध्ये, कारण त्याच्या अगोदर मी ज्यावेळा कोल्हापूरमध्ये होतो त्यावेळी मी स्वतः हाताने जेवण करून खायचं. मी 10वी 11वी त्याला प्री डिग्री सायन्स आणि त्याला इंटर सायन्स म्हणतात तिथेपर्यंत मी स्वतः जेवण करून खातो. तुमचं शिक्षण जे आहे ते सगळं म्हणजे सुरुवात झाली अर्जुनवाडा तुमचं राधानगरी तालुक्यातलं छोटंसं गाव 1400-1500 लोकवस्तीचं आणि त्यानंतरची सगळी जी वाटचाल आहे तुमची ती जाणून घ्यायला आवडेल मला. हो, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या गावामध्ये त्यावेळी शाळा फक्त 4थीपर्यंतच होती आणि शाळेची बिल्डिंग नव्हती.
त्यामुळे सगळे विद्यार्थी हे देवळात बसून शिकायचे. आणि माझा भाऊ ज्यावेळा पाचवीत गेला त्यावेळा पाचवी सुरू झाली, तो सातवीत गेला तर सातवी सुरू झाली, आणि नंतर त्यावेळा एक तीन खोलींची कुठल्या देवळामध्ये ते आमच्या आमच्या गावामध्ये बरेच देवळं आहेत. म्हणजे मारुतीचं देऊळ होतं, मारुती आणि गणपतीचं देऊळ होतं, एक ज्योतिबाचं एक देऊळ होतं, आणि दुसरं महादेवाचं म्हणजे शंकराचं देऊळ होतं, आणि तिथंच विठ्ठल रुक्माई, तिथे आम्ही बसून शिकायचं. आणि सगळ्या देवांच्या साक्षीने आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला शाळेला जायला आवडायचं नाही. ज्यावेळा मी पहिल्या येत होतो मी लपून बसायचो घरी, तर आमच्या गावाकडे अशी पद्धत होती की लोक पोलाला उचलून घेऊन जायचे, तर मला पोरं उचलून घ्यायला आली तर मी लपून बसलो, आणि तिथलं काहीतरी हत्यार मी हातात घेतलं, लोक म्हणाले, मुलं म्हणाले, अरे हा कुऱ्हाड घेऊन पाठी लागलाय. मग काय त्यांनी मुलांनी मला सोडलं नाही, मला उचललं आणि घेऊन गेले शाळेत. सर तुम्ही या कोल्हापूर परिसरातून आलात, त्या कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्यांनी शिक्षणाचं हे जे बीज आहे हे त्या काळातल्या लोकांपर्यंत, शेतकऱ्यांच्या घरापर्यंत नेलं, आणि त्याचंच हे म्हणजे तुमचं यश आहे, हे त्याचं फलित म्हणता येईल. हो हो. आणि आमच्या गावांमध्ये मी तुम्हाला सांगू का, आम्हाला सुदैवाने खूप चांगले गुरुजी मिळाले, ध्येयवादी गुरुजी मिळाले. मला तिसऱ्या इयत्तेत असताना मला रघुनाथ माधव कुलकर्णी नावाचे गुरुजी होते, आणि मी तिसऱ्या इयत्तेत असताना मी कविता केली पहिल्यांदा, आणि मी ती माझी कविता अशी, राम आहे दशरथ पुत्र, दशरथ काही कैला म्हणाले पुत्र राज्य द्यावे रामाला, अशी मी कविता तिसऱ्या इयत्तेत केली होती. तर त्यावेळा ते कुलकर्णी गुरुजी म्हणाले की तू आयुष्यात कोणीतरी मोठा म्हणणार आहेस. आज मला त्यांची खूप आठवण येते, कारण ते तिसऱ्या इयत्तेत असताना तसं म्हटलं. नंतर पुढे मी आमच्या गावात सातवीपर्यंत मी शिकलो, आणि त्यावेळी शिक्षक कमी असायचे, त्यामुळे नंतर ती ज्यावेळा शाळा तयार झाली त्यावेळा माझा भाऊ आणि मी एकाच वर्गात बसायचो, तो सहावीत होता आणि मी तिसरीत होतो, आणि ते गुरुजी एकच असायचे. तर गुरुजी एकदा आम्हाला शिकवायचे आणि एकदा त्यांना शिकवायचे. आठवले ते सुरम्य दिवस, आठवले ते सुरम्य दिवस, उडूनी गेलो भूतकाळ, आठवली भूते काळोख किरण वडा खालची भव्य शाळा. तुम्ही कसं बघता या सगळ्या बदलत्या पिढीकडे? मी सांगू काय, आजकालची तरुण पिढी आहे ना, ती ते ग्लॅमर कडे जास्त बघतात. तुमचं सगळं शिक्षण ग्रामीण भागातून झालेलं आहे, त्यामुळे खेडं हे आपल्या हृदयामध्ये बसलेलं असतं, आठवणींमध्ये बसलेलं असतं. आता तुम्ही जेव्हा मागे बघता तेव्हा काय वाटतं तुम्हाला? असं म्हणतात की तुम्ही उभा राहून म्हणजे स्तब्ध व्हावं आणि मागे वळून पाहावं, त्यावेळा तुम्हाला सगळा भूतकाळ आठवतो आणि असं वाटतं की हे खरोखरच आपण केलं का. तर ह्या पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात हेच विचार आले, अरे आपण कुठल्या तरी छोट्या खेड्यात जन्मलेलो, या पदाला आलो, आपल्याला खूप गुरुजनांची मदत झाली. ते मी म्हटलं की हे कवितेच्या स्वरूपात मी आज दुपारी 2:30 असा विचार केला आणि मी एक कविता बनवली. शीर्षक आहे पद्मश्री आणि पद्मश्री. आठवले ते सुरम्य दिवस, आठवले ते सुरम्य दिवस, उडूनी गेलो भूतकाळा, आठवली भूते काळोख किरण वडा खालची भव्य शाळा. आठवली भूते काळोख किरण वडा खालची भव्य शाळा. काजवे होते आमचे दिवस, काजवे होते आमचे दिवस, दिव्याची नव्हती संगत, दिव्याची नव्हती संगत, वाहन नाही वाहन नाही, तेव्हा कुठे वाहन नाही वाहन नाही, पायगाडीची खरी गंमत, पायगाडीची खरी गंमत, मैत्रजीवाचे गुरे वासरे, मैत्रजीवाचे गुरे वासरे, खरे माझे नातेवाईक. गुरुप्रेमाचे अगण्य गणित, गुरुप्रेमाचे अगण्य गणित, माय बाप प्रेरक अनेक, माय बाप प्रेरक अनेक. दिले पंख, दिले पंख हजारो डोळे, दिले पंख हजारो डेळे, उड्डाणाची नवी दिशा, उड्डाणाची नवी दिशा, दशशिशा सात समुद्र, घातली धडक आकाशा. क्या बात है. दश दिशा सात समुद्र, घातली धडक आकाशा. येते साद मृदुगंधाची, येते साद मधुग्रंधाची, तळ्यातल्या चिखलाची, तळ्यातल्या चिखलाची,
पाय काढिता पद्म तोडिता, पाय काढिता पद्म तोडिता निरागस बालपणाची, निरागस बालपणाची तलावात आपण कमळ तोडायला जातो, कमळा त्याच्यावर पद्म तोडणी द्यावे म्हटले पद्मदेवनी, पद्म तोडणी द्यावे म्हटले शोधत होतो पद्मश्री, म्हणजे म्हणजे श्री कृष्ण किंवा विष्णूचं मी शोधात होतो, देवाच्या शोधात होतो. पद्म ते ज्ञानाचे दिले, पद्म ते ज्ञानाचे दिले त्याने धन्य हो पद्मश्री. वा पद्मश्रीचा तुम्ही वेगळ्या पद्धतीने, पद्मश्रीच्या शोधात होतो, मला त्यांनी ही पद्मश्री दिली, असा या कवितेचा आहे माया. पण सर ही ज्ञानाची जी ओढ आहे, ज्ञानाची जी आपली परंपरा आहे, ही ज्ञानाची परंपरा आता कुठेतरी खंडित झाल्यासारखी वाटते. आणि लोक सगळेजण झटपट ज्ञान आणि पैसा या सगळ्याच्या मागे लागलेले दिसतात, तुम्ही कसं बघता या सगळ्या बदलत्या पिढीकडे? मी सांगू काय, आजकालची तरुण पिढी आहे ना, ती ते ग्लॅमर कडे जास्त बघतात. परिश्रम करून पैसा मिळवणे, कीर्ती मिळवणे, हा त्याला झटपट श्रीमंत होणे आणि झटपट प्रसिद्ध होणे हे आजच्या पिढीला वाटते की आम्हाला ताबडतोब पैसे मिळाले पाहिजेत, कोट्यावधी रुपये मिळाले पाहिजेत. अनफॉर्च्युनेटली तसं नसतं जीवनामध्ये. जीवनामध्ये आपल्या असं कळलं की आपण हुशार असतो, आपल्याकडे काही चांगल्या डिग्र्या असतील, मार्क्स असतील, परंतु सातत्य नसतं. बरोबर. ज्याला आपण जे म्हणतो की सातत्य ज्यावेळी नसल्यामुळे त्यामुळे लोक मागं पडतात. आणि ते ध्येयवादी माणसाने ते लक्षात ठेवायला पाहिजे की कितीतरी आलोभनं येतात, प्रलोभनं येतात, परंतु त्याच्यापासून दूर राहून जर तुम्ही केलं तर आयुष्यात माणूस यशस्वी होऊ शकतो. सर आपल्याकडे जे संशोधन होतं, हे संशोधन ग्रामीण भागातल्या मागासलेल्या समाजातल्या आणि सर्वसामान्य माणसाच्या जगण्यासंदर्भातची जे ज्या गरजा आहेत त्या संदर्भात होताना दिसत नाही, त्याचं जगणं अधिक चांगलं सुलभ करावं यासाठी हे संशोधन होताना दिसत नाही. जे संशोधन होतं ते ज्या लोकांकडे सगळ्या सुविधा आहेत, ज्यांचं जगणं सुलभ आहे, त्यांच्यासाठी होताना दिसतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अर्जुनवाडासारख्या एका 1400 लोकवस्तीच्या गावातून मुंबईमध्ये आलात, अजून तुमची खेड्याची नाळ तेवढीच जुळलेली आहे, तुम्ही काय सांगाल यावर? अतिशय सुंदर प्रश्न आहे की आपण जे संशोधन करतो ना ते फक्त रिसर्च पेपर पब्लिश करण्यासाठी नाही आहे, त्या संशोधनाला अप्लाइड जो भाग आहे तो सगळा भाग आमच्या ICT संशोधनामध्ये आहे. बरोबर. आमच्या संस्थेने 500+ अधिक उद्योगपती निर्माण केलेले आहेत, 348 पेटंट 10 वर्षामध्ये, ज्याला एकांक असं म्हणतात का, ते एका एक म्हणजे पेटंट्स घेतले. तुमचे पण 75 पेटंट? माझे 75 पेटंट्स आहेत. आणि एवढंच नाही की आमचं जे संशोधन आहे ते जीवनोपयोगी आहे. तुम्हाला मी साध्या गोष्टी सांगतो की माझे सहकारी आहेत, हुशार आहेत, चांगले कामं करतात, मी त्यांचा लीडर आहे, मी त्यांचा नेता आहे, मी माझं स्वतंत्र काम करतो, माझं स्वतःचं काम आहे. ते आता मी ज्याला ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणतात, हरित रसायन तंत्रज्ञान, किंवा मी हायड्रोजन परम वॉटर स्प्लिटिंग म्हणजे पाण्याचं विच्छेदन करून हायड्रोजन बनवायचं आणि तो हायड्रोजन नंतर त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो, फ्युएल सेलमध्ये जाऊ शकतो, अमोनिया सिंथेसमध्ये जाऊ शकतो, अशा ते माझं संशोधन आणि त्याचं मोठं मला ते ONGCचा मोठा प्रोजेक्ट आहे. माझ्या दुसऱ्या कलीज आहे जसं पाणी स्वच्छ करण्यासाठी कॅव्हिटेशन, माझे अनिरुद्ध पंडित म्हणून कलीग आहेत, त्यांचे पाणी स्वच्छ करण्यासाठी कॅव्हिटेशन आम्ही ते रंकाळा तलावामध्ये आता वापरत आहोत, त्या रंकाळ्याला त्यालाही माझ्या विद्यार्थ्यांनीच, आरती इंडस्ट्रीचे जे गोगरी बंधू आहेत आणि त्यांचे इतर, त्यांनी 25 लाख रुपये दिले, त्याच्यावरती आम्ही करतो. नंतर माझे दुसरे कलीग आहेत भास्कर थोरात म्हणून, ते ड्राइंगचं करतात. दुसऱ्या माझ्या रजिस्ट्रार आहे स्मिता लेले, ते तर पालेभाज्यापासून जस्ट सीप नावाचं त्यांनी एक हे तयार केलं आहे. नंतर फणसापासून वाईन निर्माण करायचं हे केलेलं आहे हो आपल्याकडे. आणि दुसरा मोठा प्रयोग असा आहे आमच्याकडे आता की जो आम्ही इथे आता अंमलात आणणार आहोत, की ज्याच्यामध्ये पालापाचोळा केर कचरा जसं असतं की ज्याला बायोमास म्हणतात, त्याच्यापासून इथेनॉल निर्मितीत करतोच तर आपण, ज्याला बायो इथेनॉल म्हणतात, आणि तो आमचा मोठा प्रोजेक्ट आहे. आणि माननीय पंतप्रधान ज्यावेळी गेले वर्षी ऑस्ट्रेलियाला गेले त्यावेळी त्या प्रोजेक्टमध्ये आमचा प्रोजेक्ट होला, त्या 3 पैकी माझे कलीग आहेत प्राध्यापक अरविंद लाली
त्यांनी खूप चांगलं नाव कमावलेलं आहे. ते गेले होते त्यांच्याबरोबर तर दाखवण्यासाठी. तर मला काय म्हणायचं की असे अनेक प्रयोग आहेत आमच्याकडे. दुसऱ्याकडे आमच्याकडे फार्मास्युटिकलमध्ये खूप चांगला रिसर्च होतो. माझे कलिग्स आहेत जसे वंदना पत्रावळे आहेत, प्रदीप बावी आहेत, पद्मा देवराजन आहेत, किंवा अजून कितीतरी माझ्याकडे हे आहेत की माझ्या केमिस्ट्रीमध्ये तसे चांगले कलिग आहेत, भालचंद्र भणगे म्हणून आहेत, नंतर डाईजमध्ये शेकर म्हणून आहे, ते तर ते स्टँड अप डिटेक्शन एक्सप्लोजिव्हचा मोठा राष्ट्रीय प्रयोग ह्या येतो. आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आणि याचं कारण असं की आमचं मत आहे की समाजाला आपला संशोधन हे उपयोगी पडावं. आणि माननीय पंतप्रधान जे म्हणतात ना की मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया, ह्या सगळ्यांशी आमचा रिसर्च निगडीत आहे. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे आमच्या संशोधनाची. चांगल्या चांगल्या संशोधकांना प्रेरणा द्यायची, त्यांच्याकडनं प्रोजेक्ट घ्यायची आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची देशासाठी. कारण परदेशातनं आपल्याला टेक्नॉलॉजी मिळणार नाही, परदेशी लोक आपल्याला चांगले देणार नाहीत ना. दिले तर मी ते टाकाऊ किंवा कमी दर्जाची देते. जितके तुम्ही जास्त ई गव्हर्नन्स करा तेवढं तुमची करप्शन कमी होऊन जाणार. बरोबर. कारण लोक इलेक्ट्रॉन कधी खोटं बोलत नाही. संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत, जसे टेक्सटाईल्स आहे, फार्मास्युटिकल्स आहे, फूड्स आहे, पॉलिमर्स आहे, पेंट्स आहे, डायस्टफ आहे, ऑइल्स आहे, केमिस्ट्रीच्या लॅब्स आहेत, फिजिक्स आहे, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि असे 11 विभाग आहेत आणि 5 सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत त्याच्यात. आणि जे DBTचं पहिलं सेंटर DBT ICT सेंटर फॉर एनर्जी बायोसायन्सेस हे पहिल्यांदा भारतात आमच्याकडे स्थापन केलं आणि ते खूप चांगलं काम करतात त्याच्यात. त्याच्यामध्ये आम्ही आता एक प्रयोग करतो की ज्याच्यामध्ये जो सांडपाणी असतं की जे जे ते जातं त्याच्यामध्ये जे बायोमास आहे त्याच्यापासून शुगर तयार करणं आणि पाणी वापरणं. अरे वा. हो, असं तर एक प्रयोग आहे. सर, आता कचऱ्याचा प्रश्न तर खूप मोठा झालेला आहे, सांडपाण्याचा आहे, जलशुद्धीकरणाचा हा मोठा प्रश्न. म्हणजे आज भारतात जेवढे लोक दूषित पाण्यामुळे मरतात एवढे जगात कुठे मरत नाही आहेत. कचरा तर सगळ्या शहरांसाठी महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. मुंबईतल्या डंपिंग ग्राउंडची आग तर, देवनारची आग तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की मोदी सरकारांची जी म्हणजे पंतप्रधान मोदींची जी कल्पना आहे की स्वच्छ भारत किंवा मेक इन इंडिया वगैरे, स्वच्छ भारत म्हणजे काय की टेक्नॉलॉजीचा तुम्ही उपयोग करा, लोकल टेक्नॉलॉजी डेव्हलप करा आणि केअर कचरा नाहीसा करा आणि त्याच्यापासून एक तर तुम्ही ऊर्जा निर्माण करा किंवा पदार्थ निर्माण करा. तर म्युन्सिपॅलिटी सॉलिड वेस्ट आहे की त्यातनं ऊर्जा निर्माण करता येईल का? समजा प्लास्टिक आहे, प्लास्टिकपासून काय करता येईल तुम्हाला? चांगल्या प्लास्टिकमधनं परत तुम्ही केमिकल्स बनवू शकता का? किंवा जसं सांडपाणी आहे त्याच्यातलं बायोमास घेऊन त्यातनं दुसरं काय करू शकता? म्हणजे वेस्ट टू वेल्थ ज्याला म्हणतात की जो जे काही टाकाऊ वस्ते आहे त्याच्यापासून संपत्ती निर्माण करणे हा तो हेतू आहे. आणि माझ्या मते आणि सुदैवाने मी जी कमिटी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची एक्सपर्ट ॲडवायझरी कमिटी आहे, वेस्ट मॅनेजमेंट, त्या कमिटीचा मी अध्यक्ष आहे आणि आमच्याकडे हे मॅन्डेटच आहे की कसं देशातल्या चांगल्या चांगल्या संशोधकांना प्रेरणा द्यायची, त्यांच्याकडनं प्रोजेक्ट घ्यायची आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची देशासाठी. कारण परदेशातनं आपल्याला टेक्नॉलॉजी मिळणार नाही, परदेशी लोक आपल्याला चांगले देणार नाहीत ना. दिले तर मी ते टाकाऊ किंवा कमी दर्जाची देतील. बरोबर. आपली टेक्नॉलॉजी आपण निर्माण करायसाठी भारतात आणि भारतीय संशोधक चांगले आहेत आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. त्यांनी आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत ICT सारख्या
त्या संस्थेचं याच्यात खूप मोठं योगदान असणार आहे. IITs आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, NITs आहेत, किंवा CSR लॅब्स आहेत, किंवा DRDO लॅब्स आहेत, या सगळ्यांनी जर ठरवलं की एक ना एक टेक्नॉलॉजी प्रत्येक लॅबनं जरी डेव्हलप केली आपला देश खूप पुढे गेलेला असेल. निश्चितच सर, सगळ्यांची इच्छा आहे की भारत महासत्ता झाला पाहिजे. आणि तो टेक्नॉलॉजीच्या जोरावरती होणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीला दुसरा पर्याय नाही. तुम्ही जसं असंही म्हणतो की ई गव्हर्नन्सला दुसरा पर्याय नाही. जितके तुम्ही जास्त ई गव्हर्नन्स कराल तेवढं तुमची करप्शन कमी होऊन जाणार. बरोबर. कारण लोक इलेक्ट्रॉन कधी खोटं बोलत नाही. इलेक्ट्रॉन खोटं बोलत नाही आणि त्याला खोटं बोलायला कोणी प्रवृत्तही करू शकत नाही. तुम्ही एकदा तुम्ही मोबाईल घेतलात ना की तुम्हाला यू आर ट्रॅक्ट. तुम्ही कुठे आहात, काय करता, हे सगळं कळू शकतो. कारण GPS त्याला लावू शकतो. आणि म्हणून आपल्या देशात काय करायला पाहिजे, शिक्षणासाठी सुद्धा, उच्च शिक्षणासाठी सुद्धा या मोबाईल ॲप्सचा उपयोग करून घेतला पाहिजे. मी माझ्या संस्थेमध्ये मी काय करतो आता की विद्यार्थी आत आला की तो बायोमेट्रिकमध्ये तो बायोमेट्रिक लावणार. तर शिक्षक अगोदर लावतो, नंतर विद्यार्थी लावतो, आणि मग क्लास संपल्यानंतर तो विद्यार्थ्याचा क्लास बंद करतो शिक्षक. तर त्याचं इमिजिएटली त्याचा मेसेज तयार होतो आणि तो मेसेज असा आहे की आम्ही ते रेकॉर्ड पण करतो. म्हणजे समजा विद्यार्थ्याला परत बघायचं असेल लेक्चर ते करू शकतो. आता ती प्रोजेक्ट चालू आहे तर माझ्या मोबाईल फोनमधनं मी वागू शकतो की कुठल्या शिक्षकांनी कुठला क्लास घेतला आणि कसं शिकवलं, त्याच्याविषयी त्याचं 24/7 असं इव्हॅल्युएशन पण आहे. अरे वा. आणि जो विद्यार्थी येणार नाही त्याला मेसेज जाणार की SMS किंवा ईमेल आणि त्याच्या आई वडिलांना. आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना हे जर लावलं तर एका दिवसामध्ये आपली शैक्षणिक स्थिती बदलून जाईल सर. कारण काय माहितीये ना, विद्यार्थ्यांना आताची शिकवायची पद्धत पण निराळी आहे. पूर्वीसारखं नाही. विद्यार्थ्याचं लक्ष 7 मिनिटांनंतर बाहेर जातं, क्लासमध्ये राहत नाही. मग त्याला जर आत आणायचं असेल तर विद्यार्थी आणि शिक्षक आणि एकत्र बसून शिकलं पाहिजे. गुरुजी हा विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थी असला पाहिजे. तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की मला माझ्या गावचे लोक विद्यार्थी म्हणूनच बोलवायचे. मी शिकत असताना आणि नंतर ते मला विद्यार्थी, सगळे सिनियर लोक आमच्या गावातले मला विद्यार्थीच म्हणून बोलवायचे. माझ्या नावाने नाही बोलायचे. म्हणजे त्यांना वाटायचं काय कोणीतरी शिकतोय नेहमी. माझी मोठी बहीण मला एक दिवशी म्हणाल्या तू कधी शिकायचं थांबवणार आहेस. विद्यार्थी दशा ज्याची शेवटपर्यंत टिकते तोच मोठं नाव कमावतो आणि तोच काहीतरी वेगळं ज्ञान मिळवतो. हे तुमच्या एकूणच सगळ्या या प्रवासावरून सर लक्षात येतं. तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि तुमचा सगळा जीवन प्रवास तुम्ही आमच्याशी शेअर केला, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही मला ही माझा इंटरव्ह्यू आपण घेतलात, माझी मुलाखत जी घेतली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी एवढंच सांगतो की मला आज माझे आई वडील आठवतात, माझं गाव आठवतं, माझे मला गुरुजन आठवतात की ज्यांनी मला मोठं व्हायला मदत केली, माझे विद्यार्थी आठवतात, माझे सहकारी आठवतात, माझे सपोर्ट स्टाफ आठवतात. कारण एकटा माणूस कधी यशस्वी होत नाही. यशामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की माझे 3 गुरु, पहिले म्हणजे रघुनाथ माधव कुलकर्णी, दुसरे म्हणजे दिगंबर गणेश गंगाथिरकर, तिसरे पद्मविभूषण प्रोफेसर मनमोहन शर्मा, त्यांच्यामुळे मी या स्थळाला आलो. तर मी त्या गुरुंना मी नेहमीच आठवण करतो. आणि मला असं वाटतं की आपण जन्मभर विद्यार्थी राहावं, ज्ञान उपासना करे. हां, आपण नेहमी ज्ञान पिपासू असलो पाहिजे. नेहमी ज्ञान पीत राहिलं पाहिजे आणि हे ज्ञान समाजाला उपयोगी कसं होईल हे बघितलं. निश्चितच सर, आपण जो मौलिक तुमच्या जीवनातूनच हा संदेश दिलेला आहे, हा संदेश आपला जो कार्यक्रम सगळे बघतायत त्यांना अधिक प्रेरणादायी ठरेल एवढीच मी या निमित्ताने आशा करतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्याला बोलल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आत्मभान आणि समाजभान विसरून तुम्ही जे करताय त्याचं झालं पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण कलाकार जेव्हा कलेची साधना करत असतो तो एकांतामध्ये असतो आणि एकांतातून लोकांतात येण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जास्त सहज नैसर्गिक व्हायला पाहिजे. देशयात्राच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत शास्त्रीय संगीतातील एक
वेगळं नाव असलेल्या एक अव्वल दर्जाच्या गायिका गौरी पाठारे यांना आणि त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांचा सांगीतिक प्रवास. आणि त्या सांगीतिक प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे पार्ले वसंतोत्सव. त्या निमित्तानेच आज आपण त्यांची ही वेगळी जीवनकहाणी त्यांच्या शब्दातून जाणून घेणार आहोत. गौरीजी, स्वागत तुमचं देशयात्रामध्ये. पार्ले वसंतोत्सवाच्या निमित्ताने आता तुमचा हा जो सगळा सांगीतिक प्रवास आहे, 5 वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्याला शुभेच्छा देत असताना मला हा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच, आणि मलाही खूप आनंद होईल लोकांपर्यंत आणि चॅनलच्या तुमच्या माध्यमातून लोकांशी बोलायला. तर सर्वप्रथम मला तुमचे आभार मानायचे आहेत की मला तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करताय, तर माझ्यासाठी हे खूप आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे. सांगीतिक प्रवासाबद्दल म्हणायचं झालं तर लहानपणापासून गाते, 8-9 वर्षापासून छोटे कार्यक्रम करत मी मूळची पुणेकर. पण कसं आहे की आता पार्लेकर आहे मी जे गेले 17-18 वर्ष, आणि कार्यक्रम तर काय आता जसं तुम्ही कष्ट करता, रियाज करता, तालीम घेता, कलाकाराच्या आयुष्यामध्ये पहिली एक 30 पर्यंतची एक फेज असते की तेव्हा तुम्ही शिक्षण जास्ती घेता आणि ऑफकोर्स शिक्षणाचा पाया ज्याचा भक्कम तो पुढे काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर 40 पर्यंतचा एक मला वाटतं काळ असा येतो की तुम्ही सर्व प्रकारचे छोटे मोठे सर्व स्तरावरचे कार्यक्रम करत असता, त्या अनुभवांमधनं घडत असता, शिकत असता, आणि तुमची स्वतःची एक शैली किंवा पर्सनॅलिटी तुम्हाला सापडत असते गुरुने दिलेल्या तालीमीच्या ऑफकोर्स फाउंडेशनमधून. आणि मग कसं असतं की कलाकार हा आत्ममग्न असतो, म्हणजे इतर आता सायंटिस्ट, रिसर्चर्स, डॉक्टर्स, आर्टिस्ट यांचं काय होतं की ते इंट्रोवर्ट असतात आणि बराचसा काळ हा त्याच्यात जातो. मग आता हे योग्य का अयोग्य ही गोष्ट नंतरची आहे बाब, पण ती मला वाटतं सुरुवातीच्या काळात अशासाठी योग्य आहे की तुम्ही आत्मभान आणि समाजभान विसरून तुम्ही जे करताय त्याचं झालं पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण कलाकार जेव्हा कलेची साधना करत असतो तो एकांतामध्ये असतो आणि एकांतातून लोकांतात येण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जास्त सहज नैसर्गिक व्हायला पाहिजे. आणि मग कसं आता आमच्या स्त्रियांच्या बाबतीत किंवा इव्हन पुरुषांच्या बाबतीत सुद्धा, तुम्ही संसारात पडता मग ते एक भान, मग त्या जबाबदाऱ्या, मग तुम्ही कुणाचा तरी मुलगा असा, कुणाचं तरी एक मातृत्व स्वीकारल्यावर एक कुणाची तरी मी आई आहे किंवा हे झालं आहे सगळ्या नॉर्मल एक नैसर्गिक जबाबदारी आणि त्यातनं मिळणार. पण कंपॅरेटिव्हली पुरुषांना हा ताप कमी असतो तुमच्या जोडीचे जर बघितले कलाकार, तर पुरुष असेल तर कमी जबाबदारी असते आणि स्त्री असेल तर जास्त असते. आमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, म्हणजे मी परमेश्वराची आभारी आहे की मी आज स्त्री कलाकार आहे, त्यामुळे मला मातृत्वाचा आणि बाकीचा सगळ्या स्त्रियांना जो एक आनंद नैसर्गिक मिळतो ज्यामुळे त्या परिपूर्ण होतात, तर तो आनंद नैसर्गिक आहे. पण पुरुषांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहत असतं, अर्थात तो सगळा व्यावहारिक भाग झाला. पण आपण कमिंग बॅक टू म्युझिकच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बोलायचं झालं तर असा हा प्रवास चालू असताना कुठेतरी शेवटी आपल्याला एक सामाजिक भान असतं, एक कुठेतरी महत्वाकांक्षा असते आणि म्हणजे आपल्याला एक 4 लोकांनी नावाजणं, आपलं कौतुक करणं, ह्याच्यातनं एक आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, आपल्याला एक आपल्या आवाका कळतो. आणि नैसर्गिक आहे की तुम्ही एवढे वर्ष काम केल्यावर तुम्हाला एक कुठेतरी इच्छाशक्ती असते ना नावारूपा लेण्याची, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक सामाजिक एक जे भान असतं ते जेव्हा मग तुम्ही नैसर्गिकरित्या ते तुम्हाला यायला लागतं की तुमची शैली आहे, तुमचं स्वतःशी एकरूप होणं हा तुमचा स्वतःचा प्रवास आहेच आहे. पण मला असं वाटतं की माझे गुरुजी पंडित अभिषेकी बुवा किंवा पद्माताई आई वडिलांचे संस्कार ह्या सगळ्यांचा एक हे आहे की म्हणजे अर्थात हे माझं मोठेपण नाही, ते त्या लोकांचं मोठेपण आहे आणि सर्व बहुतांशी कलाकार हे करतातच निश्चितच, गुरुजनांचा आणि आई वडिलांचा वाटा खूपच महत्त्वाचा असतो. तर मी पण करण्याचा प्रयत्न करते की समाजाचं मी काय देणं लागते, प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतनं काहीतरी जे देणं लागतं. तर आज पार्ल्यासारख्या ठिकाणी मी आज 17-18 वर्ष जरा स्थित आहे, तर तिथे आज संस्कृतीचं माहेरघर आहे पार्लं, आणि असंही नाही की तिथे लोकांना तुमचा सपोर्ट मिळणार नाही, तर आपण योग्य आणि आज अनेक प्रतिदेश लोक आज पार्लेकर आहेत, त्यामुळे मी अभिमानाने ते सांगू शकते की मी पार्लेकर आणि मला या सर्व पार्लेकरांचा खूप सपोर्ट, सदिच्छा, सर्व प्रकारची मदत
असं मिळत गेलं आणि मी ही कल्पना मांडली की आपण एक सांगीतिक महोत्सव चालू करायचा. पार्ले वसंतोत्सवाच्या निमित्ताने आता अनेक तरुण कलाकार, नामवंत कलाकार पार्ल्यामध्ये येणार आहेत, तर या मैफिलीबद्दल तुम्ही सांगा ना, आणि त्यात तुम्ही सुद्धा गाणार आहात. होय, मी काही ऑर्गनायझर नाही आहे, कलाकार आहे, पण जसं मी मगाशी म्हणले, पण आता दुहेरी भूमिकेत आता आहे. आणि मगाशी जसं म्हणाले की जसं आपण समाजाचं जे ऋण लागतो, तर मग मी काय करू शकते माझ्या अखत्यारीत. तर आज पार्ल्यासारख्या ठिकाणी आज खूप मोठे दिग्गज लोक एकत्र येऊन त्यांचं सांगीतिक स्नेहसंमेलन तर होतंच, नंतर छोटे मोठे कार्यक्रम होतात. बरं, मग माझ्या साधारण फळीमधले जे कलाकार आहेत की जे माझ्या वयाच्या आसपास आहेत, व्यावसायिकतेच्या दृष्टीने खूप चांगलं काम करत आहेत असंही नाही की प्रायोगिक आहेत, पण अजून दिग्गजा फळीत आम्ही नाही म्हणू शकत की आम्ही आहोत. प्रत्येकाचा प्रवास असतो, तर मग अशा लोकांना एकत्रित करून आपण त्यांचं व्यासपीठ, त्यांना एक व्यासपीठ द्यायचं. त्यांना व्यासपीठाची मी देण्याची किती जरूर आहे हा भाग नाही, पण तो प्रयत्न त्याच्या मागचं कारण असं आहे की आज ॲव्हरेज जर तुम्ही वय बघितलं ऑडियन्सचं, तर एक 55 ते 60 वर्षाचा मनुष्याचं वय म्हणजे शास्त्रीय संगीताचा एक मोठाच प्रश्न आहे. म्हणजे तरुण मुलांपर्यंत शास्त्रीय संगीताच्या गतीने ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे ते पोहोचताना दिसत नाही. तर मग आमच्याच वयातले लोक जर गात आहेत, वाजवत आहेत, एक पूर्ण एज एक जो बॅरियर असतो तो कमी होतो. दुसरं, आज पॅकेजिंगचा जमाना आहे, एकदम फ्युजन करावं का करून, आणि मी काही फ्युजनच्या खिलाफ नाही आहे, पण मग फ्युजनच्या कॉन्सर्ट्स पण करणारे लोक चिकार आहेत. तर मग शास्त्रीय संगीतच, पण मग त्याच्यात काहीतरी समजा आता आम्ही व्होकलच्या मध्ये मध्ये आम्ही फ्लूटची जुगलबंदी ठेवली आहे किंवा सतार, किंवा पुढे जाऊन अजून काय तबला सोलो आम्ही पंडित सुचिस्मिता आणि देवप्रिया त्या हरिजींच्या शिष्य आहेत आणि फारच उत्तम वाजवतात. तर पण एम असं आहे की यंग लोकांना बोलवायचं जे आज एस्टॅब्लिश्ड आहेत, पण यंग आर्टिस्ट, आणि वी आर एक्सपेक्टिंग यंग क्राऊड, म्हणजे तरुण लोक जेवढे येतील. तर त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला की नाही? खूपच. आणि आहोत आम्ही आज जेवढं जमेल तेवढं. मुलांचं आता जे माध्यम आहे, अगदी अगदी अधिक चांगल्या पद्धतीने आता आता ते, आणि आपण केलंच पाहिजे ते, त्याच्यामुळे हा हेतू. दुसरा हेतू त्याच्या मागचा असा होता की कुठल्या तरी संगीतकाराचं किंवा म्युझिशियनचं किंवा गुरूंचं स्मरण, त्यांच्या स्मरणार्थ किंवा कुठल्या तरी संस्थेच्या, आता मला एवढ्या संस्थांची मदत दे, लोकमान्य सेवा संघ ही खूप जुनी संस्था आहे त्याच्याबद्दल मी बोलेनच, तर त्यांच्या कुणातरी फाउंडर मेंबरचं स्मरण म्हणून हा कार्यक्रम करावा किंवा मग कुठल्या तरी सणाच्या निमित्ताने करावा, तर असा विचार होता की मग ह्यातलं काय करावं. पण मग तो एक असा टाईपकास्ट कार्यक्रम होऊन जाईल की त्याला मग लोक ऑडियन्स त्याच नजरेने बघेल की अच्छा हा हिंदूंचा आहे किंवा हा यु नो त्या इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम. पण जर आपण वसंत ऋतू जर सेलिब्रेट केला, वसंत ऋतू तर सर्व ऋतूंचा राजा आहे सगळ्यांसाठी. एक्झॅक्टली, वसंत एक वेगळ्या प्रकारची, तर त्याला एक युनिव्हर्सल अपील मिळेल. कुणी त्याला असं बघणार नाही त्या इव्हेंटला की हा बाबा या संस्थेचा कार्यक्रम आहे. तर पार्लेकरांनी एकत्र येऊन पार्ल्याच्या सर्व म्हणजे साहित्यिक सांगीतिक अशा ह्याच्यात इंटरेस्टेड असलेल्या लोकांनी त्यांचा आशीर्वाद, त्यांचं पाठबळ मिळावं आमच्या उत्सवाला, आणि हा एक पार्लेकरांचा संपूर्ण उत्सव व्हावा. निश्चितच असा एक शुभेच्छा आहे तुमच्या संपूर्ण उत्सवासाठी, आणि हा कार्यक्रम अधिक चांगला व्हावा, अधिक लोकांपर्यंत पोहोचावा, आणि शास्त्रीय संगीताची जाण, शास्त्रीय संगीताची ही सगळी ओळख आहे ही नव्या पिढीपर्यंत चांगल्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून जावी आहे अशा शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि तुमचा हा सगळा संगीताचा जो लगाव आहे तो तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवला. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. माझाही मनपूर्वक तुम्हाला सगळ्यांना आभार, चॅनलला आभार तुम्हालाही, आणि सर्व लोकांना आग्रहाचं निमंत्रण. सर्वांचा स्नेह आणि आशीर्वाद आमच्यासाठी खूप आवश्यक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.